जो नाट्यप्रयोग सादर केला त्याबद्दल ह्या नाटकाचे आद्य दिग्दर्शक मास्टर दत्ताराम आजच्या भीष्माला म्हणत असतील, भीष्मा तुला मोठा आशीर्वाद देऊ. एक आणखीन एक शुभेच्छा किंवा त्याला आमंत्रित करू इच्छितो डॉक्टर जोशी, महिला मगाशी आलो होत्या त्या, त्यांनी यांना ट्रीटमेंट दिली. कोल्हापूरून आपल्या आईवडिलांकडे आल्यात मला वाटतं त्या, आणि लगेच त्यांनी येऊन त्यांना ट्रीटमेंट दिली. आणि रत्नागिरीकरांचं खरंच मी कौतुक करतो की स्पर्धात्मक जगामध्ये स्पर्धा बाजूला सोडून कलावंत कशा प्रकारे मदत करू शकतो. इतका मोठा नाही तरी परीक्षकांच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि असंच रत्नागिरीकरांनी प्रेम करावं, आणि म्हणून जेव्हा जेव्हा मी इथे स्पर्धेसाठी येतो तेव्हा प्रथम संचालकांना सांगतो दरवर्षी रत्नागिरी केंद्र असून कधी आमचं ऐकतात यावर्षी ऐकलं, पण आमची दरवर्षी हीच इच्छा असते की रत्नागिरीसारखा प्रेक्षक आणि कलावंत सहकार्य करणारे असे मिळत नाही, आणि म्हणून त्यांचा देखील मी आभार मानतो सर्व परीक्षकांच्या वतीनं. आणि असंच उदंड आपल्याला यश मिळते, धन्यवाद. आणि आत्ता जे कलावंत भीष्म आजारी आहेत त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे, आणि त्यांना लवकरात लवकर बरं वाटू दे अशी आपल्या सर्वांतर्फे शुभेच्छा. शुभरात्री.